पंढरपूर मध्ये आंबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प, तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। हे पंढरपूर कॉरिडॉर बद्दलची लक्षवेधी आहे, कोण उत्तर देणार आहे त्या पद्धतीने पहा, कारण अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। हजारो वारकरी तिथे उपोषणाला बसले, त्यांचं आंदोलन चालू आहे, आपण माहिती घ्या तोपर्यंत ते मांडतील। सन्माननीय अमोल मिटकरी, दुसरी लक्षवेधी। लक्षवेधी क्रमांक 2। सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, पंढरपूर कॉरिडॉरचा विषय मोठा आहे विषय तो। सभापती महोदय, ही अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी आहे पंढरपूर कॉरिडॉर संदर्भामध्ये, पण उत्तरामध्ये सदर विकास योजनेत कॉरिडॉर असा प्रकल्प अंतर्भूत नाही असे लिहिलेले आहे। 3/11/2022 रोजी माननीय उपमुख्यमंत्री यांनी सदर आराखड्याच्या अनुषंगाने वारकऱ्यांसाठी समर्पित कॉरिडॉरसाठी निर्माण करण्याचे निर्देश दिले असं उत्तर दिलेलं आहे। याचं स्वरूप काय, त्या अनुषंगाने काय कारवाई केली आहे, विकास आराखड्यात पारंपरिक ऐतिहासिक बाधित होणारी मंदिरे कोणती आहेत, त्याचे जतन संवर्धन कशा प्रकारे होणार आहे, याबाबत स्थानिक जनता संबंधित वारकरी यांना विश्वासात घेऊन निर्णय झाला आहे का, कारण वारकरी पाईक संघाचे अध्यक्ष राणा महाराज वास्कर यांनी वारकऱ्यांना विश्वासात न घेता आराखडा बनवल्याने निषेध व्यक्त केला होता। एकूण 279 निवेदनाद्वारे 85 हरकती वजा सूचना प्राप्त झाल्या आहेत असे उत्तरात म्हटले आहे। त्या अनुषंगाने त्या कोणत्या प्रकारच्या हरकती आहेत त्याबाबत संबंधितांना घेऊन बैठक घेऊन त्या निकाली करण्यात आल्या आहेत का। स्थानिकांना अपेक्षित आराखडा 26/12/2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे, त्याचा अभ्यास करण्यात येत आहे, त्याबाबत कार्यवाही किती दिवसात पूर्ण होणार आहे, त्याचे स्वरूप काय असेल, विकास आराखडा सर्वसामान्य जनता वारकरी यांच्या अपेक्षा जाणून त्यांच्या हरकती सूचना यांचा विचार करूनच समन्वयाने अंतिम आराखडा मंजूर करण्यात येईल असे सांगितले आहे, मात्र याबाबत शासन आश्वासित करणार आहे का। काही दिवसांपूर्वी बीजेपीचे खासदार सुब्रमण्यम स्वामी हे स्वतः पंढरपूरला आले होते आणि त्यांनी सुद्धा या कॅरिडोरला विरोध केला होता आणि त्यांनी ट्विटमध्ये असं म्हटलं होतं, मी माझा कोणावर टीका करतोय म्हणून करत नाही आहे, पण सुब्रमण्यम स्वामींनी जे ट्विट केलं होतं ते ट्विट मला या ठिकाणी आवर्जून सभागृहाला सांगायचं आहे। मी अनुमती असेल तर हे ट्विट वाचून दाखवतो। काय हा मोबाईल वाचून मोबाईल मध्ये बघून त्यांचं ट्विट आहे, सारांश सांगा हो, सारांश सांगा ना। त्यांचं म्हणणं असं आहे, वाचायचं, मोदी लाईक रावण व्हाईल क्लेमिंग टू बी रिलिजियस इज डिमॉलिशिंग ऑर ग्रॅबिंग टेम्पल्स एज इन वाराणसी इन उत्तराखंड अँड नाऊ वी फाइंड ही इज प्लॅनिंग विथ फडणवीस टू डिस्ट्रक्ट। त्यांचं ट्विट आहे, सुब्रमण्यम स्वामीचं ट्विट अगोदर परमिशन घेतलेली आहे। सुब्रमण्यम सन्माननीय अमोलजी मिटकरी, खाली बसा खाली बसा, एका जरा इच्छा तर दिलगिरी व्यक्त करा, भावना दुखावल्या त्याबद्दल, आणि आणि माननीय मुख्यमंत्री किंवा कोण मंत्री महोदय उत्तर देणार असेल ते लक्षवेधीकडे चला। भाविकांवर अन्याय झाला तर कुणालाही महाराष्ट्रात सहन होणार नाही। आमदारांच्या वादामुळे तुम्ही लक्षवेधी घालवू नका, समजून घ्या। चला सन्माननीय सभापती महोदय, हा विषय जो होता तो पंढरपूरशी निगडीत होता, मी ते ट्विट वाचण्यापूर्वी दोनदा मी थांबलो पण होतो, ऐकून घ्या, ऐका ना, मी तरीही जर सभागृहाच्या भावना दुखल्या असतील, खाली बसा, माझी लक्षवेधी आहे, प्रश्न घ्या। तरीही सन्माननीय सदस्य आणि सन्माननीय मुख्यमंत्री यांनी जे मला इथे समज दिलेली आहे
माझ्या तोंडून अनावधानानं काही निघालं असेल तर मी त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो, मी दिलगिरी व्यक्त करतो. लक्षवेधी झाली का सतीशजी? खाली बसा. शेवटचा प्रश्न, लक्षवेधीचा प्रश्न विचारा. लक्षवेधीवर घ्या. लक्षवेधीच्या बाबतीतला शेवटचा प्रश्न आहे. स्थानिक लोकांची घरे, दारे, दुकाने रोजंदारी जाणार नाहीत याची काळजी शासनाने घेऊन पुरातन वैभव अबाधित ठेवून त्यांचे जतन संवर्धन करून सर्वांना विश्वासात घेऊन अंतिम स्वरूप तयार करून ते जनतेकडून मंजूर करून या आराखड्याला अंतिम मान्यता देता येईल का? आणि वारकरी संप्रदायाला विश्वासात घेऊनच पंढरपूरच्या विकासाला विरोध नाही आहे, पण या विकासाच्या माध्यमातून जर ताकपिटे विठोबा मंदिर असेल, संत नामदेव महाराजांचा मठ असेल, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा मठ असेल, त्यानंतर अहिल्यामाई होळकरांचा वाडा असेल, बाळू मामांचं वास्तव्य ज्या भागात होतं तो भाग जर असेल, हा जर बाधित होत असेल तर याबाबत शासनाने सर्वांना विश्वासात घ्यावं. नमामी चंद्रभागा नावाची आपण योजना केली होती, पण चंद्रभागेमध्ये अजूनही पाहिजे तेवढ्या प्रमाणात शुद्धीकरण झालेलं नाही. म्हणजे एकतर आपण तिथे काहीतरी जर पंढरपूरचा विकासच करायचा असेल, तुलना वाराणसी किंवा काशीसोबत पंढरपूरची करताच येत नाही. प्रश्न हाच आहे की या मठा मंदिराला बाधा होणार आहे का, आणि ती होऊ नये याकरता सरकारी काय उपाययोजना केलेल्या आहेत, आणि वारकरी संप्रदायाला विश्वासात घेऊनच हा निर्णय होणार आहे का, एवढं सांगा. आणि स्थानिक सभापती महोदय, मला असं वाटतं की सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्यांदाच असं सांगितलेलं आहे की ज्यावेळी त्यांचा दौरा त्या ठिकाणी झाला त्यांनी ही घोषणा केली, आणि घोषणा केल्यानंतर ज्या हरकती आणि सूचना आलेल्या आहेत तिथल्या वारकऱ्यांना, तिथल्या जनतेला, तिथल्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच पुढे जाऊ अशा पद्धतीचं स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. एक सचिन भाऊनी हात वर केला आधी, त्याच्यानंतर आपल्याला देते मी. सभापती महोदय, की हे फक्त निव्वळ पंढरपूरचं मर्यादित आपल्याला ठेवून चालणार नाही, कारण अनेक वाऱ्या जे आहेत आणि अनेकांचे मठ देखील इकडे आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण केलेले आहे. कॉरिडॉरची मूलभूत संकल्पना आहे की भाविकांना चांगल्या रीतीने दर्शन व्हावं, पण त्या व्यतिरिक्त जो रेंज तुम्ही जो घेतलेला आहे पूर्ण आजूबाजूचा ते समावेश केलेला नाही आहे, फक्त मंदिर परिसरातला पण केलेला आहे. तर हा कॉरिडॉर करत असताना मूलभूत लोकांच्या मध्ये गैरसमज काय झालेला आहे की स्थानिकांना त्याचा आपण उल्लेख केला, मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलं की विश्वासात घेऊन करायला पाहिजे होतं, ते न केल्यामुळे एक गैरसमज झालेला आहे की तुम्ही फक्त ह्यांनाच विचारलं त्यांनाच विचारलं. आणि म्हणून माझं स्पेसिफिक म्हणणं आहे की हा कॉरिडॉर हा फक्त तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता ह्याची व्याप्ती सोलापूर आणि जे पूर्ण असलेले जे पालखीचा जो कॉरिडॉर आहे आणि मग पुणे शहर आणि जिल्हा ह्या दोन्ही जोडून आपण करणार आहात का? सभापती महोदय, जसं आताच सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी मुद्दा मांडला की त्याच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा कशा पद्धतीनं आपण करणार आहोत, काय करणार आहोत, हे त्या आराखड्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि पहिल्यांदा ज्यावेळी आपण हरकती सूचना मागितल्या त्यावेळी 85 हरकती सूचना प्राप्त झाल्या, त्याच्यानंतर पुन्हा एकदा हरकती सूचना मागवलेल्या आहेत. हरकती सूचना मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या आहेत. स्पष्ट मत शासनाचं असं आहे की सगळ्यांना विश्वासात घेतल्यानंतरच कशालाही बाधा न होता हा आराखडा आपल्याला, त्या कॉरिडॉर आपल्याला करायचा आहे, त्याच्यामुळे कोणावरही अन्याय न होता महाराष्ट्र शासन याच्यावर कारवाई करणार आहे. सन्मान शशिकांत शिंदे, यामध्ये मुख्यमंत्र्यांनी दौरा केल्यानंतर सुद्धा तिथे आंदोलन झालेलं आहे, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा आंदोलन झालंय. ते कशासाठी झालंय? आपण सांगितल्याप्रमाणे 598 अर्जापैकी 366 अर्ज हे रस्ता रुंदीकरण आणि मोबदल्याबाबत झालेलं आहे. या बाबतीमध्ये या लोकांना जो आपण मोबदला किंवा रुंदीकरणाच्या बाबतीमधला निर्णय घेतलेला तो अमान्य आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमचं याच्यामध्ये नुकसान डबल होतं आहे किंवा आमचं पुनर्वसन करा. अशा काही विषय आहेत या संदर्भामध्ये आपण ते मोबदला किंवा याच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना त्यांचे समाध होईल अशा प्रकारचा निर्णय घेणार का? एक, आणि या असलेल्या पंढरपूरच्या असलेल्या विकासाला प्राधान्य देत असताना त्याचं पुरातत्वत्व आणि त्या पद्धतीने या सर्व मंडळींना विश्वासात घेऊन आराखडा आपण तयार केलेला आहे, त्यात आपण विश्वासात घ्यायचं मान्य पण केलेलं आहे, ते करत असताना कुठेही त्यांची नाराजी होणार नाही त्या संदर्भातून समन्वय साधणार आहात का? सभापती महोदय, सन्माननीय सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आहे ती गोष्ट खरी आहे की 598 अर्ज असून 366 सूचना दर्शक हरकती यामध्ये आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये रस्त्याबाबतच्या आहेत, जी आपण पुरातत्व काही मठ आहेत त्याच्या संदर्भात आलेल्या आहेत, बाइंडिंगमध्ये काही घरं जात आहेत त्याच्या संदर्भात आलेल्या आहेत, शॉपचा प्रश्न आलेला आहे. आणि म्हणून स्पष्ट भूमिका महाराष्ट्र शासनाची अशी आहे की तिथल्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन शंकेचं निरसन करून त्यांना चांगल्या पद्धतीचा मोबदला देऊनच या संदर्भातली कारवाई पुढे करण्यात येईल. सन्माननीय विरोधी पक्षनेते. मान्य सभापती महोदय, पंढरपूरचा या कॉरिडॉरच्या प्रश्नी माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहे.
की यामध्ये अनेक घरं मंदिरं जाणार आहेत, परंतु एक होळकर वाडा आहे जो 272 वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला आणि बाजूला शिंदेंचा वाडा आहे. पुरातत्व खात्याच्या सुद्धा याच्यामध्ये काय अडचणी असू शकतात, मला वाटतं त्या व्हेरीफाय केल्या का. मग या वाड्याचं आपण कशा पद्धतीनं या कॉरिडॉरमध्ये समावेश करणार. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की चंद्रभागा नदी अतिशय प्रदूषित आहे, म्हणतो हे सगळे येत असताना याचा स्कोप वाढवला पाहिजे की चंद्रभागा नदीचं प्रदूषण आणि दुसरं पंढरपूरला विमानतळ सुद्धा होण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं या दोन्ही गोष्टी या याच्यात स्कोप आपण घेणार का, हा माझा प्रश्न आहे. सभापती महोदय, आपण जो आराखडा या ठिकाणी बनवतोय तो वाराणसीच्या धर्तीवर बनवतोय आणि वाराणसीच्या धर्तीवरचा आराखडा म्हणजे हाच आहे की तिथल्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन जे पुरातत्व विभागाचं मग होळकरवाडा असेल शिंदेवाडा असेल हे वाडे कशा पद्धतीनं वाचवता येतील अशीच भूमिका सरकारकडनं घेतली जाणार आहे. आणि वाराणसीच्या धर्तीवर जे जे काय आपल्याला करायचं आहे ते आपण चांगल्या पद्धतीच्या सुविधा त्या ठिकाणी आपण निर्माण करणार आहोत. भविष्यामध्ये विमानतळाची आवश्यकता त्या ठिकाणी भासली तर त्याच्यावर देखील सकारात्मक शासन विचार करेल. सन्माननीय प्रवीण दरेकर. सभापती महोदया, एक अत्यंत महत्वाची अशी लक्षवेधी या ठिकाणी आणलेली आहे आणि मला वाटतं आमच्या वारकऱ्यांच्या दृष्टीनं पंढरपूर आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे आणि वाराणसीचा जर विकास होत असेल तर त्या ठिकाणी तशा धर्तीवर आपलं पंढरपूर हे तीर्थक्षेत्र याच्यात देशातना नव्हे तर इंटरनॅशनल धर्ती दर्जा स्तरावरनं लोक त्या ठिकाणी दर्शनाला येतील, पर्यटनाच्या दृष्टीनं वाढ होईल. त्याच्यामुळे मला वाटतं त्याच्यात प्रश्न जे असतील त्या प्रश्नांची उकळ मुख्यमंत्री महोदय करतील, सरकारला माझी ती विनंती राहील. कारण सभापती महोदय, आम्ही महाकालला गेल्या महिन्यात गेलो होतो, ज्या पद्धतीने तिथला विकसित केलेला आहे ते कॉरिडॉर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी गेले होते आणि जर आपलं पंढरपूर महाराष्ट्रातलं विकसित होण्याच्या मार्गावर येत असेल तर मला वाटलं ज्या अडचणी असतील त्या दूर झाल्याच पाहिजेत, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाहीये. पण कुणाची छोटी जागा जाते काय जाते म्हणून त्या ठिकाणी विकासाला अडकाठी येत्या का म्हणे अशी आमची विनंती आहे. तर माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती असेल की जे ऐतिहासिक काही पुरातन गोष्टी असतील धार्मिक गोष्टी असतील याचा आपण त्या ठिकाणी अवलोकन सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी करावं आणि मला वाटतं विकास आराखडा दर्जेदार या ठिकाणी विकास त्या ठिकाणी वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूरचा झाला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी. कोण उत्तर देते? सभापती मध्ये वाराणसीच्या धर्तीवर. सभापती महोदय, अमोल मिटकर यांनी या पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात लक्षवेधी मांडली, अनेक सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. प्रवीण दरेकर यांनी देखील या ठिकाणी काही सूचना केल्या आहेत. अनेक सदस्यांनी या पंढरपूरच्या विकास आराखडा आणि तिथे भक्तांना सोयीसुविधा या बाबतीमध्ये ही लक्षवेधी आहे. पंढरपूरला आषाढी कार्तिकीला लाखो भाविक भक्त जात असतात. पंढरपूर हे गोरगरीब शेतकरी कष्टकरी वारकऱ्यांचं एक मोठं तीर्थस्थान आहे, श्रद्धास्थान आहे, सगळ्यांचंच आहे. मी देखील आषाढीला गेलो होतो सभापती महोदय आणि पूजा झाल्यानंतर बघितलं की अगदी रस्त्याने मुंगीलाही शिरायचं वावणं एवढी मोठी गर्दी होती. अशा परिस्थितीमध्ये दर वर्षी दोनदा आणि महिन्याला देखील एकादशी असते त्यालाही मोठ्या प्रमाणावर लोक तिकडे येतात. त्यामुळे शेवटी आपण बघतो की इतर देवस्थानं जी तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणच्या सुविधा त्या ठिकाणची स्वच्छता त्या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल चांगली स्वच्छ शौचालय असतील स्नानगृह असतील त्या ठिकाणचे अनेक जे काही रस्ते आहेत हे रस्ते देखील चांगल्या स्थितीतले असले पाहिजे. चंद्रभागेचा जो आपला घाट आहे तो घाट देखील चांगला म्हणजे तिथे तसं बघायला गेलं तर ती सुविधा नाही आहे. तिथलं जे काही प्रदूषण आहे या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्याकडे आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी स्वतः जशी आपली वाराणसी आहे मी तर तिरुपती बालाजी तर आपल्या राज्याच्या बाहेरच आहे पण बघितलं आपण बरेच लोक तिकडे जातो पण महाकाल आहे तिकडची स्वच्छता जी आहे आणि तिथले जे काही रस्ते आहेत रुंद रस्ते आहेत तिथे जाण्यायेण्याची चांगली व्यवस्था आहे स्वच्छता आहे स्वच्छ असे शौचालय स्नानगृह आहेत कारण लाखो लोक येत असतात आणि त्यामुळे ही परमनंट आता दरवर्षी कार्तिकी आषाढीला सगळे मोबाईल शौचालय स्नानगृह ठेवली जातात तर ही परमनंट व्यवस्था असली पाहिजे. आणि म्हणून मी स्वतः आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलं
मला आठवते की सौनिक मॅडम यांना पंढरपूरच्या आपल्या आषाढीच्या जे तयारी पूर्वतयारी असते त्या बैठकीमध्ये मी सूचना केल्या होत्या की पंढरपूरमध्ये लाखो भाविक भक्त येतात, देश विदेशातले लोक येत असतात आणि ते आपलं गोरगरिबांचं कष्टकऱ्यांचं दैवत आहे. परंतु या ठिकाणी येणारे सगळे भाविक भक्त मोठ्या लाखोंच्या संख्येने आहेत आणि म्हणून हे महाराष्ट्रातला मोठा तीर्थक्षेत्र आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक येतात आणि म्हणूनच त्या पंढरपूरचा विकास आराखडा बनवायच्या सूचना दिल्या आणि त्यामध्ये चांगले काँक्रीटचे रस्ते असतील, रुंद रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याची परमनंट सोय असेल, इतरही ज्या काही सुविधा आहेत, शौचालय आहे, स्नानगृह आहेत, या सगळ्याच बाबी आणि सगळ्यात म्हणजे स्वच्छता आरोग्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी सगळ्या बाबी असल्या पाहिजे. आरोग्य केंद्र असले पाहिजे, तिथे हॉस्पिटल असलं पाहिजे आणि त्याचबरोबर जुने पुरातन जे वाडे आहेत, मठ आहेत, ऐतिहासिक आहेत, पुरातत्व विभाग त्याच्यामध्ये येतो आणि ह्या सगळ्याच बाबी लक्षात घेऊन त्या ठिकाणी जे गेल्या अनेक वर्षापासून तिथे व्यवसाय करतायत, छोटे मोठे व्यापारी आहेत, मोठे नाही आहेत, परंतु हे एखादा मोठा विकास प्रकल्प किंवा लाखो लोकांना त्याचा फायदा होणार आहे किंवा त्यांची गैरसोय होणार आहे हे लक्षात घेऊन प्रत्येकाने सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. आणि तिथं कुठं त्या सगळ्यांना आम्ही हेही सांगितलंय की त्या सगळ्यांना कुणावरही अन्याय होता कामाने त्यांना विश्वासात घ्या, त्यांचं काय म्हणणं आहे बघा. सभापती महोदया, समृद्धी महामार्ग आम्ही बनवला, समृद्धी महामार्गाला असाच विरोध होता, विरोध केला, करवला गेला, पण आज त्या समृद्धी महामार्गाने आपले अनेक आमदार आलेत शिर्डीपासून इकडे नागपूरपर्यंत. तर असे जे प्रकल्प आहेत, महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत, ह्या राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत आणि म्हणूनच हा देखील पंढरपूरचा प्रकल्प या राज्याच्या दृष्टीने, आपल्या देशाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण देशभरातले लोक येत असतात, सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे, विकास करत असताना स्थानिक लोकांवर कुठलाही अन्याय करून विकास आम्ही करणार नाही. आम्हाला बाळासाहेबांनी देखील ही शिकवण आहे, विकास करत असताना कोणाला भकास करा, कोणाला वाऱ्यावर सोडा हे बिलकुल आम्ही करत नाही आणि म्हणून पूर्णपणे अमोलजी यामध्ये आपल्याला काही सूचना असतील, तिथल्या लोकांचं शिष्टमंडळ असेल, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना काय मोबाईलला वाढून पाहिजे काय पाहिजे, त्यांचं काय म्हणणं आहे, पुनर्वसनाचा विषय आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणावरही अन्याय होणार नाही अशा प्रकारच्या सूचना आम्ही अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे. त्यामुळे हा प्रकल्प जो आहे हा लाखो लोकांसाठी महत्वाचा आहे, त्यामुळे सभागृहातल्या देखील सदस्यांनी याची जाणीव ठेवली पाहिजे, याची नोंद ठेवली पाहिजे आणि यामध्ये जेवढं काही सहकार्य करता येईल, कारण तिथे व्यापारी आहेत, त्यांनाही आपल्याला काही नुकसान करायचं नाही, परंतु व्यापाऱ्यांचा विरोध हा कुठेही अशा म्हणजे स्वतःचा मोबदला मिळाला पाहिजे, पुनर्वसन झालं पाहिजे या मताशी आम्ही बिलकुल विरोधात नाही आहोत, परंतु लाखो लोकांना यामध्ये त्यांची गैरसोय दूर होणार आहे. लाखो लोकांच्या दृष्टीने हा प्रकल्प फार महत्वाचा आहे आणि म्हणून सगळ्यांनी सहकार्य करत असताना तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊ, त्यांच्यावर आम्ही त्यांना जो काही योग्य मोबदला आहे, त्यांचं योग्य पुनर्वसन आहे, त्यांना ज्या सोयीसुविधा आहेत त्या न देता असा कुठलाही प्रकल्प आम्ही रेटत नाही, रेटणार नाही आणि म्हणूनच अनेक प्रकल्प आपण पुढे नेतोय सगळ्यांना विश्वासात घेऊन. तसाच हा प्रकल्प देखील, हा तर एक विषय वेगळाच आहे, पंढरपूर हा श्रद्धेचा भक्तीचा विषय आहे, त्यामुळे सगळ्यांनी याची हे ठेवून आपण सहकार्य करावं एवढंच सांगतो. अन्याय कुणावरही होणार नाही. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगलं आणि सविस्तर उत्तर दिलेलं आहे, अन्याय होणार नाही. पंढरपूरशी आपला प्रत्येकाचा जवळचा संबंध आहे, परंतु माझा जन्मच पंढरपूरमध्ये झालेला आहे, त्यामुळे सातत्याने मी पंढरपूरला जात असते आणि बरेचसे सभासद हे विषय घेत असतात. तर मुद्दा माझी विनंती आहे, खरं तर पुणेकरांबद्दल कारण नसताना गैरसमज आहे, पण माझी तुम्हाला विनंती आहे मुख्यमंत्री महोदय की पंढरपूरमधल्या स्थानिक लोकांनी आज जवळजवळ 138 सूचना या दिलेल्या आहेत शासनाकडे. थोडंसं काय होतंय, आपणही आता मुख्यमंत्री म्हणून अनेक वर्ष आणि त्याच्या आधी पाहताय सगळेजण, परंतु विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पंढरपूरचे तिथले तहसीलदार आणि मुख्यमंत्री आणि वरचे सचिव या 5 स्तरावरती निर्णय प्रक्रियेमध्ये जेवढा पाहिजे तेवढा समन्वय राहत नाही, वर्षानुवर्ष ते आराखडे रखडतात. तर माझी एक आपल्याला विनंती आहे, मला माहित नाही सभेतल्याही आमदारांना नक्कीच यायला आवडेल, पण पुण्यामध्ये तुम्ही फेब्रुवारी महिन्यात वेळ काढून 1-2 तासाची बैठक घेतलीत, तर आमच्या परिषदेतल्या ज्या सभासदांना पंढरपूरबद्दलच्या काही सूचना द्यायच्या आहेत त्यांनाही बोलवा, त्याचबरोबर अनेक
वारकरी संप्रदायाचे लोक आहेत, व्यक्ती आहेत, त्यांचं म्हणणं असतं आळंदीत फार मोठ्या प्रमाणात एकादशी असते. तर अशी एक काउन्सिल हॉलला 100-100 जणांची बैठक घेतली आणि त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या, तर बऱ्याचशा गोष्टींमध्ये नक्की सरकार काय निर्णय करणार आहे आणि कुठल्या निर्णयाला लोकांचा विरोध आहे हे चित्र स्पष्ट होईल आणि तुम्हाला समृद्धी महामार्गाप्रमाणेच या विषयात सुद्धा यश मिळेल अशी मला खात्री वाटते. सुचवेन मी आपल्याला, म्हणून मी सुचवलं तसं. ठीक आहे, मग आपण पुढची लक्षवेधी घेऊया. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.